हाँ पर इसी आड़ी रख के मान जाता पतंग करी, वो दिखी तो गले में अटकी तो गाड़ी के ब्रेक मारने में वो गला कट गया था, ब्लीडिंग बहुत ज़्यादा हुई, फिर सहारा में शिफ्ट किया। आप कहाँ से कहाँ पे जा रहे थे? सारा नगर से तामपुर के लिए क्लिनिक पे। आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? डॉक्टर अहमद। कहाँ पे रहते हैं? मेरा नाम कलीम शेख है, मैं अजंता चौक पुलिस के तरफ से बॉम्बे में इधर जा रहा था, तब देखा मैं ना वहाँ हाईवे पे पुल के पास थोड़ा गर्दी दिखा मुझे, रश दिखा, तो मुझे ना आदत है देखने का हाईवे पे, जैसे कुछ हादसा होता है ना तो मैं देखता हूँ, तो मैं वहाँ पर भीड़ के अंदर गया, फिर देखा मैंने तो एक लड़का बाइक पर पड़े हुआ था जिसका गर्दन से गर्दन के अंदर ना मांझा था और पूरा गर्दन कट जाया हुआ था उसका, और उसके आजू बाजू कम से कम 15 से 20 लोग खड़े हुए थे, एम्बुलेंस का रास्ता देख रहे थे। मैं देखा उसको, मैं बोला यार भाई का गला कट गया, अच्छा खासा खून बह रहा था उसका। ऍक्च्युली आमच्याकडे एक तासापूर्वी एक पेशंट आला, मान त्याची कापली गेली होती, प्राथमिक दृष्ट्या असं वाटत होतं कोणी कापलं होतं त्याला, पण असं ऐकण्यात आलं की तो गाडीवर जात होता आणि मांजा आडवा आला त्याला, आणि त्याच्यामुळे तो गाडीहून खाली पडला, भयंकर रक्तस्राव झाला त्याला आणि भरपूर कापलं गेलं त्याचं। ऍक्च्युली ते ट्रकी असतो मध्ये श्वासनलिका असते, तिथपर्यंत ते कापलं गेलं होतं। त्याला किती म्हणजे काय उपचार केले त्याच्यावर? त्याने ते दाबून आणलं त्याला, तोपर्यंत त्याचं रक्त भरपूर वाहून गेलं होतं, पण पल्स फिबर झाली होती, ठोके कमी पडत होते, मग आम्ही त्याला सराईन वगैरे लावले आणि ते रक्तस्राव जिथून बंद येत होता ते बंद केलं आणि त्याला मग स्टिचेस मारून त्याला कव्हर केले। त्याच्यावर शस्त्रक्रिया केली का आपण? हो, शस्त्रक्रिया म्हणजे टाके मारले गेले त्याच्यामध्ये। आता परिस्थिती कशी सर? आता धोक्यावर आहे, आता काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित आहे पेशंट। चायना मांजा इतका भयंकर आहे, तो तुटता तुटत नाही आणि शार्प पण आहे, त्याच्यामुळे असे विविध घटना आपण फार वेळा ऐकतो, आतापर्यंत मी ऐकतच होतो, टी व्हीमध्ये बघत होतो, पण आज मी प्रत्यक्ष अनुभव केला त्याचा। एवढ्या मोठ्या माणसाचा गळा कापणं हे साधी गोष्ट नाही आहे, जर त्याच्यापुढे जर मुलगा बसलेला असता त्याचा छोटा, तर त्याच्या लक्षात पण आलं नसतं आणि ते पूर्णच मान कापली गेली असते असं मला वाटतं। मला जनतेला हे नम्रपणे आवाहन करायचं आहे की त्यांनी चायना मांजा वापरू नका आणि त्यांना जर पतंग वगैरे उडवायचं असेल तर रस्त्यावर नका उडवू, कारण ते रस्ते जेव्हा क्रॉस होतात ते असे नेहमी घटना घडत असतात, तर असं व्हायला नाही पाहिजे। आणि कृपया कोणी चायना मांजा वापरू नका, भारतीय मांजे किंवा आपले सांधे मांजे बऱ्यापैकी असतात आणि त्यांनी तुम्ही तुमचं म्हणजे एन्जॉय करू शकतात, चायना मांजा हा फार धोकेदायक आहे आणि त्याला कृपया वापरू नये।